पिंपरी चिंचोड़ शहर में दिन ब दिन कोरोना के मरीजों की संख्या बढ़ती जा रही है। इन बढ़ती हुई संख्या को देखते हुए पिंपरी चिंचोड़ नगर निगम द्वारा शहर की कई जगहों पर कई सेंटर बनाए गए हैं, लेकिन कोविड सेंटर में मरीजों को कोई सुविधा नहीं मिल रही है। ऐसा आरोप कोविड सेंटर में क्वारंटाइन किए गए पॉजिटिव मरीज कर रहे हैं। आपको बता दें कि पिंपरी चिंचोड़ शहर के चिकली घरकुल परिसर के कोविड सेंटर में पानी का पंप खराब होने से कुछ घंटे तक पानी की समस्या निर्माण हुई थी, लेकिन स्थानीय नगर सेविका योगिता नगर गोसे और पालिका प्रशासन द्वारा तुरंत वहां पर पानी का पंप रिपेयरिंग किया गया। लेकिन कोविड सेंटर में क्वारंटाइन किए गए कोरोना के मरीजों को घर जाने की जल्दबाजी के चलते प्रशासन की कार्यप्रणाली पर सवाल उठाया जा रहा है। साथ ही सभी सुविधाएं उपलब्ध हैं, ऐसा वहाँ के डॉक्टरों का कहना है। पानी नसल्याच्या तक्रारी नाहीये दादा, पानी आजच नव्हते, फक्त कोविड सेंटर सुरू झाल्यापासून सगळ्या सुविधा डॉक्टर लोकांचे सगळे कर्मचारी तत्पर आहेत सेवेसाठी। आज फक्त सकाळी पाण्याचा प्रॉब्लेम आल्यामुळे सगळेच कोविड पेशंट खाली आले। अक्षरशः तारेवरची कसरत आमच्या सगळ्यांच्या यांनी करून ती मोटर पण आता दुसरी आणून बसवलेली आहे। थोड्याच वेळात पाणी येईल, आता आपल्या घरी सुद्धा पाणी नसेल तर हे प्रॉब्लेम उद्भवतातच ना। असं नाही की इथंच उद्भवलंय, आपल्या सोसायटी सुद्धा दिवस दिवस पाणी नसतं बऱ्याच वेळेला, तर ही समस्या आहे। इलेक्ट्रिकल वस्तू आहे जळते, प्रॉब्लेम येणारच। परंतु सगळीकडे चर्चा झालेली या कोविड सेंटर मध्ये पाणी नाहीये, सत्ताधारी थोडंसं नुसतं ठिणगी लागेपर्यंत सगळीकडे आगच झाली म्हणून सांगतात, असं आहे ना ते सत्ताधाऱ्यांकडनं जी ते सवाल उपस्थित केला जातो। आता इथली जी समस्या आहे तिचं निवारण झालंय का? झालंय निवारण। हे बघा, इथं जवळपास 672 पेशंटचं आमची कॅपॅसिटी आहे, 672 पेशंट जवळपास ॲडमिट असतात। आणि आज 1 महिना 8 दिवसानंतर 1 महिना 9 दिवसानंतर आज पहिल्यांदा मोटर जळाली। इलेक्ट्रिक प्रॉब्लेम होता, इलेक्ट्रिक प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना पाण्याचा थोडा इश्यू झाला। तो आपण 1-2 तासामध्ये तुम्ही स्वतः पाहिले की पाण्याचा मोटरला बोलवलं, सगळं केलं। इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबर लोकसुद्धा हे पॉझिटिव्हचं केअर कोविड केअर सेंटर असल्यामुळं यायला इथं घाबरतात। आम्ही स्वतः त्यांना हे करून सगळं करून बोलवलंय। नागरगोजे मॅडम, आमचे डॉक्टर सोमवंशी सर, आम्ही सगळ्यांनी मिळून आज तो प्रश्न 1-2 तासात सोडवला। लोकांची भावना पटकन 4-5 दिवसामध्ये आम्हाला सोडायला पाहिजे, सगळं करायला पाहिजे। पण 8 ते 10 दिवसांमध्ये कोरोना एकापासून दुसऱ्याला होतो, म्हणून आम्ही त्यांना 10 दिवस इथं शासन नियमाप्रमाणे इथं क्वारंटाईन ठेवतो। बाकी इथं कुठल्याही अडचणी नाहीत। तुम्ही पेशंटशी सुद्धा त्यांना बोलू शकता की इथं डॉक्टर, सिस्टर आणि सफाई कामगार यांच्याबद्दल कुठल्याही अडचणी नाहीत। बाकीच्या ज्या इलेक्ट्रिकच्या किंवा गीजरच्या किंवा या नॉमिनल गोष्टी असतात त्या आपल्या घरी पण एखाद्या वेळेस होऊ शकतात, त्यामुळं असा काही मोठा इश्यू नाही आहे। कुठला गोळ्यांचा, डॉक्टरांचा किंवा असा कुठलाही इश्यू नाही आहे, त्यामुळं तुम्ही सुद्धा पेशंटला बोलू शकता आणि विचारू शकता। ब्युरो रिपोर्ट, BSRS न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे।